पिस्तुले आणि फँड्रीनंतर नागराज मंजुळे यांच्या सैराट या सिनेमाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आणि तेव्हापासूनच नागराज मंजुळे कोणता नवा सिनेमा घेऊन येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. नागराज यांनी पहिला हिंदी सिनेमा थेट बॉलिवूडच्या महानायकासोबत करायचं ठरवलं आणि मग झुंड प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि तेही अण्णांच्या स्टाईलने. काही दिवसांपूर्वीच फुटबॉल मॅचच्या निमित्ताने प्रमोशन केलं होतं आणि आता तर नुकतंच पुण्यात एका खास प्रीमियरच्या निमित्ताने नागराज यांनी थेट रस्त्यावर उतरून प्रमोशन केलं. दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय अतुल, आकाश ठोसर, रिंकू राजगुरु आणि संपूर्ण झुंडच्या टीमने पुण्यात रस्त्यावर हलगीच्या तालावर ठेका धरलाय. या व्हिडिओमध्ये नागराज अण्णा आणि फँड्रीमधील जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडे हलगी हातात घेऊन बडवतायत. त्यांच्या या हलगीच्या तालावर आरजी आणि परशा आणि झुंडची टीम भान विसरून झिंगाट डान्स करताना दिसते. आतापर्यंतच्या प्रमोशन मधील हे हटके पद्धतीने केलेलं प्रमोशन म्हणता येईल. सोलापूर जिल्ह्यातील असणारे नागराज मुंबईला आले आणि सिनेमांच्या माध्यमातून जगभरात पोहोचले तरी त्यांचा साधेपणा त्यांनी अजूनही कायम ठेवलाय. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे अण्णांच्या बाबतीत एकदम चपखल बसतं. पुण्यात पार पडलेल्या या खास प्रीमियरला सिने इंडस्ट्रीतील काही दिग्गजांनी, जवळच्या मित्रमंडळींनी आणि टीमच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती. या ठिकाणी रस्त्यावर चाहत्यांनी नागराज आणि आरशी परचा यांना पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती. नागराज यांच्या झुंड सिनेमातील कोणती गोष्ट तुम्हाला भारावून टाकणारी होती हे आम्हाला या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की कळवा. एंटरटेनमेंट विश्वातल्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. आइए, देखिए, मजा कीजिए.